नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहोत, इंची टेप विषय माहिती बघणार आहोत. काय होतं, हा बेसिक व्हिडिओ आहे. खूप जणांना, जसं की नवीन शिकणाऱ्यांना, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये समजत नाही, तर त्यासाठी मी ह्या आज समजून सांगणार आहे. आणि त्या कशा पद्धतीने, तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण काय होतं, खूप साऱ्या लोकांच्या, जसं की इंची टेप कळायला नाही आपल्याला, तर आपल्याला पुढचं कटिंग करता येत नाही किंवा व्यवस्थित मेजरमेंट घेता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इंची टेप विषय पूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आता हे बघा, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 4 इंच, हे जे आहे 1, 2, 3, 4, हे जे दिसतात आहे, हे इंचामधलं माप असतं. आणि हे खालच्या साईडला, जसं 1, 2, 3, 4, 5, 6, हे खालच्या साईडला जे दिसतं तुम्हाला, हे सेंटीमीटरमध्ये आहे. पण आपण शक्यतो काय करत असतो, इंचामध्ये कटिंग करत असतो. इंचाचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात, इंचावरच आपण सगळी कटिंग शिकत असतो. सेंटीमीटरमध्ये पण शिकलं जातं, पण त्यामध्ये खूप बारीक गोष्टी असतात की त्या पद्धतीने सेंटीमीटरपेक्षा आपण इंचामध्ये पटकन शिकल्या जातात आणि पटकन समजतात. त्यासाठी आपण हे इंचाचा वापर करत असतो. आता 1 इंच म्हटलं तर हा एक इथं आकडा आहे, इथं 1 इंच होतं, इथं 2 इंच, इथं 3 इंच, अशा पद्धतीने आपलं आहे 10 इंच. जसं आपण म्हणतो छातीचा चौथा भाग, 32 छातीचं असेल तर छातीचा चौथा भाग 8 इंच, 8, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं. मग 1.5 इंच म्हणजे 9.5, म्हणजे 8 ते 9 1 इंच होतं आणि हा अर्धा म्हणजे 1.5 इंच. आता हे बघा, ज्यावेळेस आपण इथे 1 इंच घेतो, हे जे आहे, आता याच्या पुढे मी दाखवते तुम्हाला, इथे 1/2 इंच येतं आणि इथे 1 इंच येतं. इथे जे आहे, एक लाईन सोडून दुसरी जी थोडीशी मोठी लाईन आपल्याला दिसत असेल, ते 1/4 इंच होतं. एक लाईन सोडून ही मोठी लाईन जी दिसत असेल, तिथं आपल्याला 1.5 इंच होतं. एक लाईन सोडून ही जी लाईन दिसते, इथे आपल्याला 2.5 इंच. आणि हे एक लाईन सोडून इथे जे 2 इंचाचा आकडा दिसतो, हे 2 इंच. तर अशाच पद्धतीने आपल्याला 2.5, 2.5, 3.5, 3.5, 3.5, 4.5, 4, अशा पद्धतीने आपण हे मोजत असतो. जसं म्हणतो की 2.5 इंच घ्या, तर 2.5 इंच म्हणजे 2 पॉईंट. इथे हे बघा, एक लाईन सोडल्यानंतर ही मोठी जी लाईन येते, इथपर्यंत आपलं 2.5 इंच येतं. छातीचा चौथा भाग 8 इंच म्हटल्यावर इथे येतं, 1.5 इंच त्यांच्यामध्ये मिळवा म्हटल्यावर आपलं हे 9.5 पर्यंत येतं. आता ज्यावेळेस आपण म्हणतो मीटरवर कपडा मोजतो, आता मीटरवर कपडा लक्षात येत नाही, तर आपण ह्या 1 इंचापासून ज्यावेळेस, म्हणजे इथून सुरुवातीपासून आपण कापड मोजायला सुरुवात करतो, इथपासून आपण कापड मोजायला सुरुवात करतो. आता 40 इंचाचा 1 मीटर, ज्यावेळेस 40 इंच कपडा येतो, त्यावेळेस आपलं किती बनतं, 1 मीटर बनतं. 20 इंचाचा हा 1/2 मीटर बनतो, 20 इंचाचा हा 1/2 मीटर बनतो. आता ज्यावेळेस आपल्याला हा झाला, आपण जसं सलवारसाठी किंवा कुर्तीसाठी किंवा अजून कुठल्या याच्यासाठी, फ्रॉकसाठी आपल्याला कापड मोजायचं असेल, तर आपण इंचावर मोजतो. पण ज्यावेळेस आपल्याला कापड मोजायचं असेल ब्लाऊजसाठी, तर आपण हे सेंटीमीटरमध्ये मोजतो. हा जो खालचा आकडा असतो, 1, 2, 3, 4, 5, 6, हे जवळजवळ जे आकडे दिसतात ते हे सेंटीमीटरमधले. ते ज्यावेळेस आपल्याला टेलर सांगतात की 70 पॉईंट आणा, 75 पॉईंट आणा, 80 पॉईंट आणा, तर त्यावेळेस इथं 70 पॉईंट येतात, तिथं आपलं 70 सेंटीमीटर होऊन जातं. जसं 75 पॉईंट, तसं इथं 75 पॉईंटवर. जसं 80 पॉईंटमध्ये आपला हा ब्लाऊज बसतो, तर 80 पॉईंट आणायचा. तर काय होऊन जातं, कधीकधी लक्षात येतं, 1 मीटर कापड, जसं मोठा ब्लाऊज असेल तर आपण 1 मीटर कपडा आपल्याला मोजता येतो, पण जसं 80 पॉईंट जर सांगितलं, तर आपण घरच्या घरी कापड जर मोजायचं असेल तर कशा पद्धतीने मोजू शकतो, तर हे सेंटीमीटरमध्ये ब्लाऊजसाठी जे कापड मोजतो आपण, 80 पॉईंट, 85 पॉईंट किंवा 90 पॉईंट, अशा पद्धतीने आपण हा सेंटीमीटरमध्ये हे कापड मोजू शकतो. आणि जास्त कापड जर मोजायचं असेल तर ते आपण इंचामध्ये हे मोजू शकतो. आता हे बघा, इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ब्लाऊजचं कापड मोजण्याचं, आणि फुल कापड जे, जसं मीटरवर कापड मोजायचं असेल तर याच्यावर मोजायचं. आता हे 1/4 इंच, 1 इंच, 1/4 इंच, 1.5 इंच, 2.5, 2 इंच, अशाच पद्धतीने पुढं. जसं आता समजा आपल्याला आहे की 12.5 इंच, 12.5 इंच म्हणजे 12.5 इंच. हे बघा, इथे काय होतं, 12 इंचाच्या नंतर ह्या जी मोठी लाईन दिसते, इथे आपलं 12.5 इंच येतं. तर अशा पद्धतीने 10.5 इंच, 11.5 इंच, 9.5 इंच, अशा पद्धतीने हे मापं घेतली जातात. 9.5 इंच, तर 9च्या आत यायचं इथे, ही 9.5 इंच. 8.5 इंच, तर ह्या 8च्या आत यायचं, 8.5 इंच. 7.5 इंच, तर 7च्या आत यायचं. 7.25 म्हटलं तर 7च्या नंतर जातं.
अशा पद्धतीने हे व्यवस्थित मापं जे आहे ते आपण याच्यावर काढू शकतो. आपण जसं नवीन शिकायला जातो आणि त्या पद्धतीने आपल्याला पटकन इतकं घ्या तितकं तर पटकन लक्षात येत नाही, जसं नवीन शिकणारे असतात त्यांच्या लक्षात येत नाही, त्यासाठी मी हे इंची टेपचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि कसा वापर केला जातो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.